नमस्कार. सभोवतालच्या प्रतिकूलतेला प्रतिसाद देत साहित्य संस्कृतीच्या माध्यमातून आशावादाचा दीप देवता ठेवण्याची धडपड युवा मनवंतरच्या माध्यमातून आम्ही मागील 2 वर्षांपासून अविरतपणे करत आहोत. मित्र हो, साहित्य आणि संस्कृती हे महत्वाचे माध्यम. संस्कृतीचे सत्व ज्यामध्ये सामावलेले असते ते साहित्य. म्हणूनच बहुविविधतेत एकता जपणाऱ्या भारतासारख्या देशात वेगवेगळ्या भाषांमधून लिहिले जाणारे साहित्य हे भारतीय संस्कृतीचे सत्व आणि आपल्या सगळ्यांमधील भारतीयत्व समृद्ध करणारे आहे. अशा बहुभाषांमधील सांस्कृतिक सत्वांचा विद्यार्थ्यांमार्फत परिचय करून देणारा हा अभिनव उपक्रम आंतरभारती आस्वाद साहित्याचा मागील महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमातील दुसरी भाषा हिंदी. लेखक श्रीलाल शुक्ल, प्रेमचंदोत्तर काळातील लक्षणीय लेखक, स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाला समजून घेण्यासाठी ज्या लेखकांनी युक्तिवाद केला आहे त्यातील एक महत्वाचे लेखक श्रीलाल शुक्ल. ते आपल्या काळाचे समर्थ भाष्यकार आहेत. त्यांच्या साहित्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जनमानसाच्या गुंतागुंतीच्या जीवनाबद्दल ते पूर्णपणे जागरूक आहेत. त्यांच्या लिखाणावर कोणत्याही चळवळीचा अथवा विचारसरणीचा प्रभाव नाही, तर त्यांच्या लेखनात भारतीय समाजातील विसंगतीचे प्रत्ययकारी चित्र प्रकट झालेले आहे. अशा या लेखकाची महत्वाची साहित्यकृती राग दरबारी आणि तिचा परिचय करून देणारा विद्यार्थी प्रसेनजीत भद्रे, मुंबई. आपण त्याच्या या परिचयाचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा. नमस्कार. युवा मनवंतर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आंतरभारती या नवीन उपक्रमांतर्गत आम्ही भारतातील विविध भाषेत लिहिलेल्या दर्जेदार व महत्त्वाच्या साहित्यकृतीचा परिचय करून घेणार आहोत. या मालिकेत मी प्रसेनजीत भद्रे आपल्यासमोर श्रीलाल शुक्ल लिखित राग दरबारी या कादंबरीचा परिचय करून देणार आहे. श्रीलाल शुक्ल हे हिंदी भाषेतील एक महत्त्वाचे व प्रसिद्ध व्यंगलेखन करणारे लेखक आहेत. त्यांचा जन्म 31 डिसेंबर 1925 रोजी लखनौमधील अत्रोली या ठिकाणी झाला, तर निधन 28 ऑक्टोबर 2011 रोजी झाले. ते भारतीय सिव्हिल सेवेत नोकरीला होते. सरकारी नोकरी करत सरकारच्या विरोधात उपहासात्मक लिहिण्याची त्यांनी हिंमत दाखवली. त्यांनी जवळपास 25 पुस्तके लिहिली. त्यातील प्रमुख म्हणजे सुनी घटिका सूरज 1957, अज्ञातवास 1962, राग दरबारी 1968, सीमाए तृप्ति हे 1973, मकान 1996, पहिला पडाव 1987, बब्बर और उसके साथी 1999. तसेच त्या व्यतिरिक्त त्यांनी लघुकथा, निबंधसंग्रह आणि समीक्षा ग्रंथ देखील लिहिले आहेत. राग दरबारी या कादंबरीसाठी त्यांना 1969 साहित्य अकादमी हा सन्मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय त्यांना इतर बरेच सन्मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 2008 त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या राग दरबारी या कादंबरीची साहित्यविश्वात फार चर्चा होते. ती जवळपास 16 पेक्षा अधिक भाषेत भाषांतरित देखील झाली आहे. राग दरबारी या कादंबरीतून प्रामुख्याने आपल्याला स्वतंत्र मिळून 20 वर्ष झाल्यानंतरच्या कालखंडातील म्हणजे स्वतंत्र उत्तर भारताच्या कालखंडातील खेड्यापाड्याची परिस्थिती वाचायला मिळते. तसेच यातून या काळातील राजकारण हे देखील वाचायला मिळतं. या कादंबरीत आपल्याला शिवपालगंज या शहरापासून जवळ असलेल्या गावातील शिक्षण व्यवस्था, पोलीस व न्याय प्रशासन, गुन्हेगारी विश्व तसेच ग्रामपंचायत व सहकारी संस्था यातील सत्ताकारण याबद्दल वाचायला मिळतं. ही कादंबरी शिवपालगंज या गावाची कथा आहे. एकंदरीत भारतीय ग्रामीण भागातील सत्ताकारण व त्याचं बदलतं स्वरूप तसेच आदर्शवाद व यथार्थवाद यातील संघर्ष हा या कादंबरीचा विषय आहे. भारतात स्वतंत्रप्राप्तीनंतर आपण लोकशाही ही आदर्श शासनव्यवस्था स्वीकारली व राजकारण म्हणजे समाजकारण व समाजातील सर्व दीन व वंचित घटकाच्या उन्नतीचं साधन असं मूल्य प्रमाण मानलं. पण स्वतंत्र उत्तर भारताची बांधणी करत असताना काळाप्रमाणे आपण जसजसं समोर येत गेलो तसतसं राजकारण म्हणजे केवळ व केवळ सत्ताकारण, स्वतःच्या आर्थिक उन्नतीचं साधन असंच मूल्य पक्क होत गेले. भारतीय लोकशाहीच्या औन्नतीचं व राजकर्त्याच्या भ्रष्ट व कपटी मानसिकतेचं वास्तव चित्रण आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतं. या कादंबरीतील पात्र
ही गमतीशीर व लक्षवेधी आहेत. यातील सगळी पात्र ही आज देखील आपल्याला भारतातील सर्व खेड्यापाड्यातून पाहायला मिळतील. कादंबरीतील प्रमुख पात्र म्हणजे वैद्यजी हे शिवपालगंज या गावातील प्रमुख व्यक्ती आहेत. गावातील सगळी सत्ता ते एक हाती सांभाळतात. तसेच शिवपालगंज या गावातील छांगमल कॉलेजचे ते प्रमुख सेक्रेटरी आहेत. एकंदरीत ते गावातील राजकारणाचे व सत्तेचे केंद्रबिंदू आहेत. जर आपण मिर्झापूर ही वेबसिरीज बघितली असेल तर त्यातील कालीन भैया हे पात्र वैद्यजीपासूनच प्रभावित होऊन रचलेलं आहे असं मला वाटतं. खरं तर ही कादंबरी म्हणजे 1968 सालचं मिर्झापूरच आहे. यातील दुसरं पात्र म्हणजे वैद्यचा मोठा मुलगा बद्री. तो पहलवान आहे व वैद्यला कामात मदत करतो. पुढे त्याची वैद्यचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून निवड होते. वडिलाच्याकडून मुलाकडे होणारे असे सत्तेचे हस्तांतरण आपल्याला आपल्या लोकशाही जनतेला नवीन नाही. तसेच या कादंबरीतील तिसरे पात्र म्हणजे वैद्यचा लहान मुलगा रुपन, जो 10वी नापास आहे पण तरी देखील गावातील विद्यार्थी नेता आहे. या कादंबरीतलं पुढचं व प्रमुख पात्र म्हणजे रंगनाथ, जो वैद्यचा भाचा आहे व शहरात शिकून गावात आपली तब्येत सुधारावी म्हणून आला आहे. या कादंबरीची सुरुवात ही रंगनाथच्या गावात येण्यापासून होते तर शेवट त्याचं गाव सोडून जाण्याने होतो. रंगनाथ यांनी इतिहास या विषयात MA पास केले व तो एक रिसर्च विद्यार्थी आहे. या कादंबरीतील रंगनाथ हे एकमेव आदर्श विचार करणारं पात्र आहे. एकंदरीत तो भारतीय बुद्धिजीवी वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. प्रत्येक चुकीच्या गोष्टीला त्याचा विरोध असतो पण त्याच्या विरोधातून फार काही साध्य होत नाही. त्याला कोणीही सिरियसली घेत नाही. उलट हे पढालेख आहे इसे यहाँ के बारे में कुछ नाही पता अशी त्याची टेहाळणी केली जाते. या कादंबरीतील पुढचं व महत्त्वाचं पात्र म्हणजे छांगमल कॉलेजचे प्राचार्य. केवळ व केवळ आपली नोकरी टिकली पाहिजे व त्यासाठी वैद्यची आपल्यावर कृपादृष्टी असली पाहिजे असा विचार करणारे व त्यासाठी प्रयत्न करणारे व्यक्ती म्हणजे प्राचार्य. या कादंबरीतलं पुढचं पात्र म्हणजे खन्ना सर. हे छांगमल कॉलेजमधील इतिहासाचे शिक्षक आहेत पण ते वैद्यचे व प्राचार्य सरांचे विरोधक देखील आहेत आणि पुढे त्यांच्या विरोधाचा परिणाम म्हणून त्यांना त्यांची नोकरी देखील गमावी लागते. राजकारणी व शिक्षण संस्था यांच्यातील संबंध हा या कादंबरीतून अधोरेखित होतो. कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक म्हणजे राजकारणासाठीचे फूड सोल्जर हे गणित आपल्यासाठी नवं नाही. या कादंबरीतील पुढचं पात्र म्हणजे सनिचर. हा वैद्यचा आश्रित व्यक्ती आहे. ते म्हणतील तीच पूर्व दिशा असं म्हणणारा व्यक्ती आहे. वैद्यला असं वाटतं की गावातल्या ग्रामपंचायतीवर आपलं नियंत्रण असावं म्हणून मग ते या सनिचरला सरपंच बनवतात. या कादंबरीतील पुढचं पात्र म्हणजे गायधनी. हा एक स्थानिक गुंड व आपूचा व्यापारी आहे. वैद्यिक आदमी अशी त्याची एक डोबळ ओळख आहे. काही व्यक्तीला त्याच्या गुणामुळं नाही तर त्याच्या उपयोगितेमुळं जवळ करावे लागतात. गायधनी हा असाच त्याच्या उपयोगितेमुळं जवळ केलेला व्यक्ती आहे. या कादंबरीतून एक लंगड नावाचं पात्र येतं, ज्याला स्थानिक तहसीलमधून एका कागदपत्राची नकल मिळवायची आहे आणि ती देखील सरळ मार्गाने. व ती नकल त्याला काही शेवटपर्यंत मिळत नाही व तारीख हा सिलसिला चालत राहतो. तरी पण तो थोडा आशावादी वाटतो. तो आपल्या समस्त भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करतो. या पात्राच्या वाट्याला या कादंबरीतील फार अवकाश येत नाही. तसंही आपल्याला भारतीय लोकशाहीत आपल्या सामान्य जनतेला फार महत्त्व नाही. आपण केवळ मतदान करण्यापुरतेच मर्यादित असतो. या कादंबरीत स्त्री पात्र नाहीत. एक बेला नावाचं पात्र येतं पण ते स्पष्ट नाही. पण बेलाबद्दलच्या अफवा मात्र या कादंबरीत वाचायला मिळतात आणि त्या उत्सुकता वाढवतात. हे सगळे पात्र या कादंबरीत आपले स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्नशील असतात. स्वतःचे हितसंबंध जपत असतात. त्यांच्या जीवनातील व गावातील घटना या कादंबरीतून वाचायला मिळतात. ही कादंबरी म्हणजे या सगळ्या समूहाची कथा आहे. रागदरबारी ही श्रीलाल शुक्ल यांनी लिहिलेलं जबरदस्त ताकदीचं असे उपहास करणारी कादंबरी आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक पानातून आपल्याला तो उपहास वाचायला मिळेल. ही कथा जरी शिवपालगंज या मॉडर्न विलेज टाईप गावाची असली तरी त्या जागोजागी भारताच्या केंद्रीय राजकारणाच्या अपयशाचे व लोकशाही मूल्याच्या फोलपणाचे संदर्भ मिळतात. जसं की एका ठिकाणी ते लिहितात, अगर हम खुश रहे तो गरिबी हमें दुखी नहीं कर सकती और गरिबी को मिटाने का गरिबी मिटाने की असली योजना यही है कि हम बराबर खुश रहे. भारतीय अर्थनीतीपासून
ते परराष्ट्र धोरणावर त्यातील यश अपयश याबद्दल या कादंबरीतून टिप्पण्या केल्या आहेत. या कादंबरीतील तिखट उपवास वाचताना आपल्याला हसू देखील येतं, पण ते हसणं चला हवा येऊ द्यामधील पंचायकुणीणाऱ्या हसण्यासारखं आनंद देणार नाही, तर ते खिन्न करत जाणार आहे. लोकशाही जनता म्हणून आपल्या नाकर्तेपणावरचं ते हसणं आहे. या मूल्यहीन व भ्रष्ट व्यवस्थेत आपलं काही भवितव्य आहे काय याचा विचार करायला लावणारा ते हसणं आहे. आज आपण स्वातंत्र्याची 75 साजरी करतोय. या कादंबरीला लिहून देखील 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. डोळ्यांना दिसतील असे भौतिक बदल काळाच्या ओघात आपल्या देशात होत आहेत, त्यांना आपण प्रगती असं म्हणतो. म्हणजे महानगरात मेट्रो धावत आहेत, गावात बैलगाड्या जाऊन मोटरगाड्या आल्या, इंडिया डिजिटल झाला आहे, हातात स्मार्टफोन आलेत, पण आपली राजकीय मानसिकता व मूल्यव्यवस्था मात्र या कादंबरीत आहे तशीच भ्रष्ट व मूल्यहीन आहे. आणि असणं असं भ्रष्ट असणं म्हणजे जिवंत असणं असं आपण मान्य देखील केलं आहे. केवळ 150 रुपये किंमत असलेली ही कादंबरी प्रत्येकांना अवश्य वाचावी. धन्यवाद.